महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय वंदनीय इंदुरदेव सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी 2014 साली आमदार झालो. आपण सर्व मतदार बंधू भगिनी माझ्यावर जो विश्वास टाकून मला आपलं अमूल्य मत टाकलात, त्या विश्वासात पात्र होऊन मी माझ्या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामे केली. तर माझा मतदारसंघ हा ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 80 ते 85% असल्यामुळे कामाचा खूप मोठा माझ्यावर बोजवारा होता. पण तशा परिस्थितीमध्ये खासणाऱ्या आदिवासी वाड्या, दलित वस्त्या, खेडोपाड्यामध्ये आगरी समाज, मराठा समाज, त्याचबरोबर कोळी कराडी समाज, या सर्व समाजाला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या 2014 आमदारकीच्या कार्यकाळामध्ये मी जवळजवळ 100 ते 120 कोटीची मी कामं केलेली आहेत आणि एकही गाव माझ्याकडून असा विकासासाठी वंचित राहिलेला नाही. त्यामुळे मला पुन्हा एकदा 2019 साली शिवसेना पक्षाकडून शिवसेना, भाजप, RPI, रासप महायुतीचा मला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो की मला पुन्हा एकदा 2019 सालचा आमदार बनवण्यासाठी आपण सर्वांनी मला आपला अमूल्य मत द्यावा आणि पुन्हा मी आपल्या सेवेसाठी तत्पर राहून माझ्याकडून जी जी काही समाजकार्य करता येतील ती मी आपल्या सर्वांच्या प्रेरणेने मी करण्यास उत्सुक आहे.